नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षक भरतीच्या संदर्भात काय माहिती दिली, त्यासोबतच शिक्षण सेवकांच्या समस्या, त्यांची मानधन वाढ या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। अर्धी शिक्षक भरती पूर्ण झालेली आहे आणि अर्धी शिक्षक भरती ही न्यायालय त्यासोबतच कॅबिनेटच्या कचाट्यात अडकलेली आहे। उर्वरित शिक्षक भरतीच्या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले की उर्वरित शिक्षक भरती ही कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर पूर्ण होणार आहे, परंतु तत्पूर्वी ज्या जागा आपल्याला कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय भरता येणार आहेत त्या जागा भरण्याची प्रक्रिया आपण लवकरच पूर्ण करणार आहोत। विथ इंटरव्ह्यूच्या 80% जागा भरण्याचा अहवाल कॅबिनेटकडे पाठवण्यात आलेला आहे आणि कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर ह्या जागा भरण्यात येणार आहेत। विथ इंटरव्ह्यूच्या उरलेल्या 20% जागा ह्या मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल आल्यानंतर भरण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले। अर्थातच विथ इंटरव्ह्यूची सर्व पदे आणि माजी सैनिकांच्या जागा ही पदे वगळता इतर पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाला काहीही हरकत नसणार आहे आणि या जागा भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे माननीय विशाल सोळंकी यांनी सांगितले आहे। जी पदे भरण्यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीची आवश्यकता नाही आहे ती पदे येत्या 1-2 आठवड्यात भरण्यात येणार आहेत, परंतु उरलेल्या पदांना म्हणजेच विथ इंटरव्ह्यूच्या पदांना कॅबिनेट मंजुरी देणार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। शिक्षक भरतीला नवीन पदभरती बंदीमधून वगळण्यात आलेले आहे, परंतु अजूनही राज्यावरील कोरोनाचे संकट कमी झालेले नाही आहे आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे आणि त्यामुळेच शासन शिक्षकांची भरती करण्यासाठी टाळाटाळ करत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। नंतरचा प्रश्न आहे शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीचा। तर शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीच्या संदर्भात शासन स्तरावर सध्या कोणतीही हालचाल दिसून येत नाही आहे। शिक्षण विभागाने पाठविलेल्या प्रस्तावावर कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही। 2022 पासून शिक्षण सेवक पद्धती कायमची बंद होणार आहे, परंतु तोपर्यंत सध्याच्या शिक्षण सेवकांना हे शासन वाट बघायला लावणार का अशी भीती निर्माण झालेली आहे आणि यालासुद्धा जबाबदार आहे राज्याची खालावलेली आर्थिक स्थिती। त्यासोबतच नवनियुक्त शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये कोणताही लाभ शासनाकडून प्राप्त होत नाही आणि दुर्दैवाची बाब म्हणजे सध्याच्या कोरोना काळात 5 शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे। यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत किंवा सर्व शिक्षण सेवकांना विमा कवच किंवा शासनाच्या सर्व सवलती देण्याची मागणी करण्यात येत आहे असा प्रस्तावसुद्धा पाठविण्यात येणार आहे, परंतु अद्यापपर्यंत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे की जो शिक्षण सेवकांना दिलासा देणार आहे। शिक्षण सेवकांची मानधन वाढ व्हावी, त्यासोबतच शिक्षण सेवकांनासुद्धा सर्व शासकीय लाभ प्राप्त व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेसुद्धा माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भात सांगायचे झाल्यास शिक्षक भरतीला जेवढा विलंब होत राहील तेवढ्या समस्या शिक्षक भरतीच्या मार्गात पुन्हा येत राहणार आहेत, त्यामुळेच शिक्षक भरतीचे राहिलेले राऊंड लवकरात लवकर पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। अपेक्षा करूया की माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 2 आठवड्याच्या आत ज्या जागा भरणे शक्य आहेत त्या लवकरात लवकर भरल्या जाव्यात, त्याचबरोबर शिक्षण सेवकांचे मानधनसुद्धा वाढावे आणि शिक्षण सेवकांना इतर लाभसुद्धा प्राप्त व्हावेत। शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जोडले राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।